ते माहितीपूर्ण असतं आणि कुठेही अतिशोक्ती नसते आणि व्हिडिओ बघण्याची काही मजा आहे ती अप्रतिम आहे, ती शब्दात सांगू शकत नाही. इकडच्या जेवणाची क्वालिटी आहे ना, म्हणजे ही म्हणजे घरचं जेवल्यासारखं वाटतं. पॅन्ट्रीचं फूड घेताना बिल हमकस घ्या, ओरिजिनल रेट असतो. ह्या बाईंना बिल दिलं नाही. नमस्कार, मी भूषण पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, 2 दिवस झाले आहे गावी आहे. 2 दिवसापूर्वी माझा प्रवास झाला होता मुंबई ते आंगणेवाडी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी. त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, नक्की पहा आणि मला आवर्जून कमेंट करा की कशा प्रकारे झाली मंगळूर एक्सप्रेसची आंगणेवाडी स्पेशल एक्सप्रेस. तर आज तारीख 7, कालपर्यंत जत्रा होती म्हणजे 2-3 दिवस आणि माझाच परतीचा प्रवास होणार आहे कोकण कन्या सुपर फास्ट एक्सप्रेसने. पण त्याआधी आपली जुने सबस्क्रायबर भाऊकी म्हणजे खास स्पेशल घट्ट नातं असलेले भांडूपचे सुप्रसिद्ध परब कॅटर्सचे मालक श्री प्रमोद परब आणि त्यांचे चिरंजीव कुमार हेमंत परब यांचे वराड गावी असलेला सुप्रसिद्ध हॉल म्हणजे लग्नाचा हॉल, सगळ्या प्रकारे जे होतात कार्यक्रम, गुरुमाऊली हॉल. कारण की आज लग्न आहे, ते लग्न अटेंड करण्यासाठी मी ते आलो आहे. तर आजचा हा व्हिडिओ शूट करायच्या मागे माझ्या खरं रिझन काय आहे की आजच्या या लग्नामध्ये ना विशेष अतिथी येणार आहेत. ते पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शूट पण पाहत राहायचं आहे आणि माझ्यासोबत या लग्नाचा आनंद घेऊन कोकण कन्या सुपर फास्ट एक्सप्रेसचा आनंद घ्यायचा आहे. जे लग्न होणार ना त्या हॉलची संपूर्ण सिनेमॅटिक शॉट्स पाहिल्यानंतर फेटा बांधून पूर्णपणे तयार आणि माझ्यासोबत आज जो शुभारंभ लग्न सोहळा होणार ना त्याचे सख्खे काका आहेत सतीश शंकर दामोदर. सोबतच मुलीकडून जे मुलीचे सख्खे काका, आपलं नाव दादा? प्रकाश ठाकूर. प्रकाश ठाकूर शिवडाव शिवडाव आणि तुम्ही दादा? पडवे. पडवे पडवे आणि शिवडाव, आज संबंध होणार घट्ट संबंध. आणि फेटे बांधण्यासाठी बघा दादा, 2 दादा आहेत. आपलं नाव दादा? तुम्ही कुठचे? तुम्ही श्री लक्ष्मीनारायण गुरुमाऊली मंगल कार्यालय हॉल जो मालवण तालुक्यातील वराड सावरवाड गावी असलेला अद्भुत चमत्कारी हॉल, मुंबईतल्या भांडूपच्या सुप्रसिद्ध परब कॅटर्सचे मालक श्री प्रमोद परब यांचा स्वतःचा हक्काचा हॉल जो कोणत्याच दगड भिंतीने न बांधता लोखंडाच्या खांब्यावर उभा असलेला डॅशिंग लग्नाचा हॉल. या अशा प्रकारच्या हॉलची संकल्पना कोणत्याच गावामध्ये तुम्हाला पाहायला नाही मिळणार. कमी खर्चामध्ये पोटभर जेवणाची उत्तम सोय ही तुम्हाला परब कॅटर्समध्येच मिळू शकते. ह्याआधीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे या हॉलचा, पण तेव्हा याची कॅपॅसिटी होती 500 ते 600 माणसं. पण आज जे लग्न आहे ना ते अनलिमिटेड सीट्स म्हणजे 1,000, 1,500, 2,000 जेवढे येतील पब्लिक त्या लोकांपुरता आज हॉलची पूर्णपणे अरेंजमेंट केली आहे. मागे जेव्हा आलो होतो ना, म्हणजे माझी दुसरी काही तिसरी वेळ आहे या हॉलमध्ये येण्यासाठी, तर तेव्हा एवढंच फक्त भाग होता आणि आत्ता 1,000-1,500 माणसासाठी पूर्णपणे स्टार्ट टू एंड अगदी या साईडपर्यंत गेली आहे. आणि जी सिटिंग कॅपॅसिटी आहे ना 1,000 माणसाची केली आहे. किती? 1,000 माणसांची. अजून एक्स्ट्रा त्या साईडला खुर्ची आहेत. आणि जसं बोललो होतो की आज विशेष अतिथी येणार आहेत, तर त्या विशेष अतिथी पाहुण्यासाठी सुद्धा सेपरेट सोय केलेली आहे म्हणजे बसण्याची. 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 असे 5 रो आहेत. हे स्पेशली प्रत्येकाला नाव ॲलोकेट केलेले आहेत की कोणकोण कोणत्या सीटवर बसणार. आता ही वाली जी पहिली सीट आहे ना ती माननीय श्री वैभवजी नाईक आमदार यांची आहे
या साइडला लग्नाची तयारी सुरूच आहे म्हणा पूर्ण हॉल वगैरे तर इकडे जेवणाची तयारी जेवणाची तयारीसाठी मग पूर्णपणे सगळेजण सज्ज आहेत इकडे या साइडला पुरीसाठी पीठ मळत आहेत तिकडे कोबी चिरलेले भाज्या वगैरे तिकडे जिलेबी या साइडला डाळ भाजी पूर्ण मोठमोठे टोपच तयार आहेत क्या बात आहे आणि सगळे आजचे सहकारी आणि जे जे येणारे पाहुणे लग्नासाठी तर त्या सर्वांना जेवणाची सोयसुविधा इथे आहे बसून वगैरे चेअर कार ही संपूर्ण लाईन हॉटेलच्या बाबतीत बोलायचं झालं ना टोटल एक नाही दोन नाही तीन नाही तर चक्क चार चार काउंटर आहेत ह्या साईडला दोन आणि त्या साईडला दोन अरेंजमेंट पण पूर्ण झालेली आहे तिकडे बॉईज तिकडे लेडीज तर आजच्या या लग्न समारंभामध्ये ना आपली सबस्क्राइबर भावकी मिळाली आहे आपलं नाव दादा शिवाजी गावडे आणि राहणार आहे फोटो स्टुडिओ भांडूप अच्छा भांडूपचे तुम्ही वा राहायला भांडूपला आणि फोटो स्टुडिओ कुठे आहे फोटो स्टुडिओ उत्कर्ष नगरला मग व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे खूप छान अप्रतिम आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जे समर्पक बोलणं असतं ते माहितीपूर्ण असतं आणि कुठेही अतिशोक्ती नसते आणि व्हिडिओ बघण्याची काही मजा आहे ती अप्रतिम आहे ती शब्दात सांगू शकत नाही म्हणजे एक प्रकार बोलू शकतो नादखुळा आमचं श्रद्धास्थान आणि आम्हाला खूप 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 आनंद झाला आहे या ठिकाणी येऊन आणि अशा ठिकाणी अशा माणसाने काहीतरी आयुष्यात येऊन अशी प्रगती करणं आणि आपण त्याला प्रोत्साहित करणं हे आपलं परम कर्तव्य आहे म्हणून आम्ही आवर्जून धावती भेट द्यायला इथे आलो श्री प्रमोद परब यांच्या जेवणाची सुंदर चव ही मुंबईत राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी अनुभवली आहे पण त्यांचा चिरंजीव हेमंत परब यांच्याद्वारे चालवण्यात आलेले हॉटेल श्री समर्थ जिथे चहा नाश्ता जेवण इत्यादी सोयसुविधा उपलब्ध आहे 50 रुपयात पोटभर जेवण हे संपूर्ण मालवण तालुक्यात कुठेच बघायला मिळणार नाही पण परबांच्या या स्वामीकृपेने ही सेवा उपलब्ध आहे जिथे 50 रुपयामध्ये पोटभर डाळ भात पापड भाजी लोणचे हमखास मिळेल सोहळ्यात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड उडाली येणारे नवीन नवीन पाहुणे यांच्या मुखावर एकच शब्द की जेवणाची सोय आणि चव ही नंबर वन वाजले दुपारची 1:08 आणि बरोबर लग्न झाल्याच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढी मोठी गर्दी झाली जेवणासाठी इकडे पूर्ण टेबल भरलेले आहेत त्या झाल्या टेबल भरले आहेत आणि अक्षरशः लोक खाली पण बसले बघा एवढी झुंबड उरली जेवणासाठी आणि पूर्ण गर्दीच झाली आहे पुन्हा जेवणाचा भाग भरून गेलाय तर अजून जागा नसल्यामुळे आता हॉलमध्ये अरेंजमेंट केली आहे जेवणासाठी हॉलमध्ये केलं अरेंजमेंट परबांच्या जेवणाची चांगली भुरळ लोकांवर पडलीच म्हणा पण मालवणमध्ये राहणाऱ्या प्रत्यक्ष मोठ्या उद्योजकाला सुद्धा चांगलीच भुरळ पडली तर आता आपण त्यांचा अनुभव घेऊया तर आता आमच्यासोबत आहेत सिंधुदुर्ग पर्यटनचे महासंघ तालुका अध्यक्ष श्री अविनाश सावंत अप्रतिम
अप्रतिम म्हणजे तुमच्या जेवणात जे आहे ना, जे म्हणजे जेवणाच्या टेस्ट बरोबर त्याची आपुलकी प्रेम आणि जे इकडचे लोक म्हणजे स्थानिक, आता हेमंत सारखा छोटा आहे म्हणून या वयात पण तो जो या धंद्यात व्यवसायात आहे ना, खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ह्या वयात जी मुलं आम्ही बघतो आणि त्याच्यानंतर हेमंतकडे बघितल्यानंतर वाटतं की खरंच काहीतरी आपल्या इकडचे मुलं पण व्यवसाय चांगला करतात. म्हणजे इकडच्या जेवणाची क्वालिटी आहे ना, म्हणजे ही अगदीच म्हणजे घरचं जेवल्यासारखं वाटतं आणि फार छान. म्हणजे ह्या मी आता पहिल्याच आलो तुमच्या हॉलमध्ये, हॉलचं प्रेमायसेस फार छान आहे, पार्किंग छान आहे आणि आदरातिथ्य तर जबरदस्त. एक ते दीड तासामध्ये ना जवळजवळ 1000 जास्त माणसं जेवून गेली आहेत आणि आता गर्दी पूर्णपणे कमी झालेली आहे. वेळ झाली आहे माझ्या जेवणाची, मी पण आता जेवून घेतो आणि जेवणासाठी कोणकोणते आयटम आहेत ना ते पण बघून घेऊया. चला जेवायला घेऊया, जेवायला मावशी. आणि मस्त बघतपासून बघतोय जे जे ताटेल पुसून ठेवत आहेत, पुन्हा ग्लास चमचे सकट. आपल्या ना मावशी कुठलं तुम्ही? वराड. वराड, बरोबर. चांगलं चांगलं, मस्त मस्त. नाही माफ करा, स्पीकर लागला त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. तिला थोडं थोडं घेऊ मग माहिती बघू. बस भात डाळ पुरी व्हेज कुर्मा जिलबी पापड कोशिंबीर लोणचं कोबीची भाजी आणि सोलकडी. लक्ष्मी नारायण गुलमावली मंगल कार्यालयाचे सर्वे सर्वा मालक श्री प्रमोद फुलव यांच्यासोबत आज जेवणाचा अनुभव घेऊया. चला पहिली पुली ट्राय करूया व्हेज कुर्मा सोबत. ही माझी तिसरी वेळ आहे या ठिकाणी येऊन जेवायची आणि जेवणाच्या बाबतीत तर काही प्रश्नच नाही, एकदम नादखुळा. तर आजच्या या विशेष अतिथी प्रमुख पाहुण्यांमध्ये सिंधुदुर्ग बँकेचे संचालक आले आहेत. दादा आपलं नाव सांगा. बाबा परब. हे तिरवडे गाव आणि गावचे आमचे परब यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण हे जे वातावरण त्यांनी बनवलं आहे म्हणजे मुंबईच्या धर्तीवर एक चांगला सुसज्ज हॉल, जेवणाची बुफे सिस्टीमची पद्धत आणि मेन म्हणजे कोकणातलं जेवण जे मुंबईला जेवणाची क्वालिटी आणि आमच्या मालवणची जेवणाची क्वालिटी जे खास मुंबईवरून लोक जेवायला येतात हॉटेलला तीच जेवणाची क्वालिटी आमच्या गावडे साहेबांनी इथे दिली, परत आमच्या दिली इकडे. पुली जरा दोन एक्स्ट्रा घेतल्या आणि पुली खाली ना की पाणी पण तेवढं हमकत जातंच म्हणा, त्यामुळे पोट जरा गच्च भरलं आहे. थोडा मस्तपैकी आराम करतो आणि याच्या पुढे ना कलिंगडचं स्टॉल आहे दासू चव्हाण, तर त्यांच्याकडे मस्तपैकी कलिंगड खाऊया. हा हा मस्त दिसतंय एकदम लाल लाल भडक. हा एकदम शांत वातावरण. समोर येतो म्हणजे कणकवली मालवण कसाल हायवे. मस्तपैकी कलिंगड खायची मजा. तर भाई जबरदस्त. मामा कलिंगडवाले यांच्याकडून कलिंगड खाऊन यांच्या स्टॉल लावलो आहे इथे. यांची स्वतःच्या मळ्यातली भाजी म्हणजे शेतावरची. काय काय जातून भाजी तुमच्याकडे? वाली आहे ही आपली वांगी. वांगी आहे. कसा वाटा? 50 50 दहा. गावठी वांगी आहेत, चिकू आहेत, गावठी आहेत. 50 वाटा. हा 10 50 20 100 शेंगा आहेत भैमुगाच्या. हा आणि वाली कशी? वाली 10 मोटकी वाल. ही कुठली? अशी चवळी वाल. ही बारकी आहे का? हो मोटकी वाल. कुठली मोटकी वाल? हो मोटकी वाल. आणि त्या वाल्या? त्या गावठी वाली लांबड्या. कशी जोडी? ही 20 20 प्लॅन करतो की घेऊन जाऊया. कारण की गावच्या साईडला आलो ना तर वाली स्पेशली भाजी नेतो, बाकी पालेभाजी असं नाही. दुपारचे जवळजवळ 4:30 होऊन गेलेले आहेत आणि मुंबईच्या प्रवासाला पण निघायचं आहे, पण ट्रेन रात्रीची आहे 9:30 कोकणकडून सुपरफास्ट एक्सप्रेस. खूप उशीर आहे. तुमच्यापैकी जर परब साहेबांना कोण भेटलं असेल ना प्लीज कमेंट करा, कारण भांडूपचे सुप्रसिद्ध परब कॅटरर्स म्हणतात ना ते हेच कोण, श्री प्रमोद परब. आणि आता त्यांचा चिरंजीव गावचं सगळं हँडल करतो, पूर्ण हॉल वगैरे. त्यांचं स्वतःचं हॉटेल पण आहे श्री स्वामी समर्थ हॉटेल, जिथे तुम्हाला 50 पोटभर जेवण मिळेल. तर नक्की एकदा व्हिजिट द्या. वराड सावरवाडला गणेश मंदिर आहे त्याच्याच पुढे आणि सुकळवाडच्या जरा पुढे. म्हणजेच काय, सुकळवाड तुम्ही सोडलं ना त्याच्याच फक्त 2 अंतरावर हा हॉल आहे आणि हॉटेल पण आहे श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आणि हॉटेल ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. की या व्हिजिट द्या, आपला मराठी माणूसच आहे ते तर आपलं उत्तम काम करत आहे आणि त्यांच्या उत्तम कामगिरीला आपली साथ ही नक्कीच लाभली पाहिजे.
तरुण वयात उतरलेल्या या हेमंत परबची आता आपण मुलाखत घेऊया की त्यांच्या मते या हॉलची संकल्पना आणि त्यांच्या मागे श्रेय हे कोणाची आहे हे आपण जाणून घेऊया. आपलं जे पूर्ण शाकाहारी जेवण आहे म्हणजे जेवणात जी गोडी आहे जे आपुलकी प्रेम निर्माण होते बरोबर ते अन्नपूर्णा देवी बरोबर ते करून घेते त्यानुसार ते होतं. ऑल ओवर आपला आता कसालपासून मालवणपर्यंत कणकवलीमध्ये पण थोडंफार आपल्या जेवणाची क्वालिटी मेंटेन आहे आणि ती जशी 25 वर्ष पप्पांनी मेंटेन ठेवली तशी मी कंटिन्यू ठेवली आणि याच्या पुढेही ठेवणार. सरपंचांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांनी हा हॉल का चूज केला तर फक्त आणि फक्त चांगल्या क्वालिटीच्या जेवणासाठी स्पेशल जेवणासाठी त्यांनी हा हॉल चूज केला. आपल्या किचनमध्ये एक सद्गुरूंनी दिलेली देण आहे की किचनमध्ये आपण चप्पल वापरत नाही. ही चप्पल घालणं आपल्या आपण जी अन्नपूर्णा जी तयार करतो तिथे आपण चप्पल नाही घालायची. इतक्या माणसांचं जेवण बनवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे की एवढे मोठे टोप उचलणं किंवा काय होणं. आणि विशेष म्हणजे काय असतं आपल्या ह्या गोष्टीमुळे ह्या एक वास्तूमुळे इथे एक रोजगार निर्माण झाला आहे. भले माझ्या माझंही पोट भरतं आहे आणि माझ्याबरोबर असलेल्यांचंही पोट भरतं आहे. आज अण्णासाहेब पाटील जी योजना आहे मुख्यमंत्र्यांची त्या योजनेमार्फत 15 लाखाचा व्याज परतावा आहे. तुम्ही जर 15 लाख कर्ज घेतलात तर त्याचा व्याज परतावा आहे तुम्हाला. तुम्ही व्याज भरायचं पण त्याची एक स्लिप करून नंतर त्यांना सबमिट केलं की तुम्हाला व्याज परतावा आहे. ह्या अशा काही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पोचतच नाहीत. कोकणात कुठे सांगा ना मला आज कोकणातल्या आपली लोकं का मागे पडत आहेत. त्याचं कारण हे बँकवाले खूप आपल्याला घाबरवतात. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल सगळ्या गोष्टी चांगल्या असेल तरी आपल्याला 10 वेळा चक्कर मारावी लागते. आपल्याला गरज आपलं अकाउंट आपण पैसे भरणार आपण कर्ज काढणार आपण करणार तरी आपण त्यांच्याकडे 10 वेळा जाऊन बसावं लागतात. अण्णासाहेब पाटील ही योजना प्रत्येकांना भेटली पाहिजे. आज आपण हिंदू मराठा आहोत ओपनवाल्यांसाठी ती खास योजना आहे 15 लाखाचा व्याज परतावा. ह्या काही काही गोष्टी कोणाला माहिती नाहीत. ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. योजना काय आहेत हे बँकेवाले सांगत नाहीत. बँकेवाले नाही सांगत आपण आणि आपण चौकशी नाही करत. चला 8:30 वाजलेले आहेत साहेब. चला आता मला सोडतो आहे हेमंत परब स्टेशनला. नादच खुळा गणपतीपुळा. वा भाई वा. पुणे स्टेशनला पोहोचलो आहे. तिकीट पण मिळाली सिंधुदुर्ग मुलुंड कोकण कन्या सुपर फास्ट एक्सप्रेस 200 रुपये. आज ऍक्च्युली कोकण कन्याने प्लॅन काय करतो माहिती का की आपले बरेचसे सबस्क्रायबर भाऊकी बोलले होते की 20112 किंवा 20111 कोकण कन्या एक्सप्रेसचा व्लॉग बनवा नक्की बनवा. तर म्हणलं ठीक आहे आता ही संधी मिळाली आहे. पण फुल व्लॉग होणार की माहीत नाही कारण सकाळपासून पूर्ण धावपळ सुरू होती व्हिडिओ चालू होते आणि आता तर सीट मिळेल की माहीत नाही. पण जे होईल ते बघू तिकडे पुढे गेल्यावर. टू 0112 आणि आज लागला इंजिन तो म्हणजे वॅक 5 नाही सॉरी वॅप फोर. चला मंडळी जाऊया कोकण कन्या एक्सप्रेस. पहिले बघूया भरली आहे. भरलीच आहे. सीट बाय सीट सगळे आहेत. 2 डबे आहेत. जाऊन दे. चला हाच डबा बघूया. सावकाश. वरती झोपले आहेत का? झोपून दे बाई. नऊ चौदाचा टायमिंग होता. निर्धारित वेळेपेक्षा फक्त 10 मिनिटं उशीर आहे आणि गाडी चालली आहे डिपार्चर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरून. पूर्ण सत्यानाश कोण टाकला आहे कोकण कन्याचा. इथं कोणाचे बांगडे बांगडे तुटलेले आहेत आणि इथं तर काय विचारूच नका. संपला विषय. ताणून दिला एकदम. अजूनपर्यंत तरी कोकणकन एक्सप्रेस म्हणा किंवा मांडवी एक्सप्रेस वेटिंगला आहेत की कधी एकदाचा प्रीमियम लोकल मिळतो आहे. कोणता? वॅप 7. झोपून जा टेन्शन नाही.
उठवा बस। तर मंडळी पोहोचलो आहोत कणकवली या स्टेशनला, कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वात बिझीएस्ट स्टेशन म्हणून ओळखला जाणारा। वेब फोर इलेक्ट्रिक इंजिनचे आवाज हॉर्नचे असे असतात। कणकवलीच्या नंतर मुंबईच्या दिशेने सर्वात दुसरा महत्त्वाचा बिझीएस्ट स्टेशन म्हणजे रत्नागिरी। पण या ट्रेनला आहे ना कणकवली ते रत्नागिरीमध्ये भरपूर स्टॉप आहेत, ज्यामध्ये राजापूर, वैभववाडी, विलवडे, अजून कसं काही माहीत नाही। पण हां, सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी केली आहे खरी, पण भाईंनी स्टॉप पे मात्र काढले नाही, टायमिंगमध्ये चेंजेस बस, बाकी काही नाही। कोकणकडनं एक्सप्रेस आहे ना, फूड कॅटरिंगची जी सर्विस आहे ती दिली जाते आहुजा कॅटरिंग, आणि आहुजा कॅटरिंगमधून ना वडापाव आलं आहे। टेस्ट कशी आहे? बढिया। गरम आहे? थंड आहे। चांगली आहे। बिल दिलं का? ह्या बाबांनी वडापाव घेतला तर मी यांना सहज बोललो की बिल घ्या, तर त्यांनी बिल मागितला तर तो काय द्यायला तयार नव्हता, नाटकी करायला लागला काय की आप आ जाओ, ऐसा कैसे मिलेगा, वैसा कैसे मिलेगा, ऐसा ऐसा ऐसा। तर लक्षात ठेवा कोणतं पण, फक्त मांडवी नाही, पुढे दुरांतो म्हणा, कोणते पण प्रीमियम ट्रेन कोणती पण असो, पॅन्ट्रीचं फूड घेताना बिल हमकच घ्या, ओरिजिनल रेट असतो। ह्या बाईंना बिल दिलं नाही। सव्वा 12 वाजले आहेत मध्यरात्रीचे, घेऊया झोपून। सर्वांना शुभरात्री। तर बाबा फायनली अशा प्रकारचा प्रवास झाला माझा सिंधुदुर्ग ते मुंबई कोकणकडनं एक्सप्रेसने। गावी गेलो होतो अंगणवाडी जत्रेसाठी मँगलोर एक्सप्रेसने, आणि येताना कोकणकडनं एक्सप्रेस। काल येताना काय वाटलं नाही, म्हणजे प्रवास नशीब गर्दी काल कमी होती, पण जेव्हा रत्नागिरीच्या पुढे गेली ना चिपळूण खेड, तेव्हा मात्र ट्रेन भरली। पण एवढी पण नाही म्हणा, खाली बसायला भेटलं ते सुद्धा पुरेसं आहे। तर काल परबांच्या हॉल ठिकाणी जे लग्न होतं ना ते सरपंचच्या मुलाचं होतं, पडवे गावातले। येस, पडवे गावातले। तर त्या ठिकाणी भरपूर जणांची विशेष उपस्थिती लागणार होती, म्हणजे अतिथींची। तर काय काय जण आले, पण मेन होते नादन राणे साहेब आणि त्यांचे चिरंजीव दोन, ते नाही आले, बहुतेक कोणत्या तरी सभेसाठी गेले असतील। असो, मग तुम्हाला आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा, आणि 50 रुपये पोटभर जेवणाची सिस्टीम तीसुद्धा कशी वाटली नक्की कमेंट करा, कारण संपूर्ण मालवण पट्ट्यामध्ये हे असं एकमेव हॉटेल जिथे तुम्हाला पोट भरून 50 रुपयात जेवण मिळेल। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करायचं। चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबून विसरायची नाहीतर तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला कसे मिळतील, त्यासाठी घंटी दाबा। लवकरच भेटू मंडई अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये, तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा।